नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादकांसाठी चिंताजनक अशी बातमी हाती आलेली आहे सोयाबीन पेन निर्यात सदुसष्ट टक्क्यांनी घटलेली आहे सोयाबीन प्रोसेसर्स ऑफ असोसिएशनने आत्ताच जाहीर केलेले आहे की यावर्षी सोयाबीनच्या निर्यातीमध्ये सदुसष्ट टक्क्याने घाट घट झालेली आहे त्यामुळे भाव वाढण्याचे कोणतेही लक्षण दिसत नाहीत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर ते सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन कोणतीही बातमी आली तरती उरती चाला तर ती तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात आधी येईल चला तर मग संपूर्ण बातमी पाहूया सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार तेल वर्च, चालू वर्ष दोन हजार एकवीस बावीस सालच्या पहिल्या अकरा महिन्यात ऑक्टोबर सप्टेंबर देशाची सोयाबीन निर्यात सदुसष्ट टक्क्यांनी घटली आहे या कालावधीत देशातून सिक्स पॉईंट ट्वेंटी फाईव्ह लाख टन सोयाबीन निर्यात करण्यात आली होती आहे जी गतवर्षीच्या याच कालावधीत एकोणीस पॉईंट बारा लाख टन होती म्हणजे यामध्ये भरपूर सारी घट आलेली आहे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक डी एन पाठक म्हणाले की आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिका ब्राझील आणि अर्जेंटिना या देशांच्या तुलनेत तुलनेत भारतीय सोयाबीनचे भाव जास्त आहेत त्यामुळे भारतीय सोयापीनसाठीची मागणी घटली आहे सोयाबीन निर्यात मागणी घटण्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोयाबीनच्या दरावर देखील बघायला मिळतोय गेल्या येत्या काळात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचे दर कमजोर राहण्याची शक्यता आहे तर ही बातमी होती अशाच प्रकारच्या जर तुम्हाला बातम्या तुमच्या यूट्यूब चॅनलवर सर्वात आधी पाहायचे असेल तर ते सबस्क्राईब बटन दाबून नोटिफिकेशनवालं बेल नोटिफिकेशनवालं बटन पण दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती सर्वात पहिले दिसेल धन्यवाद